शासकीय वेतन लागू करण्यात यावे, यासोबतच पेन्शन लागू करण्यात यावे अशा मागणीचे अनेक दिवसांपासून राज्यभर लाखो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेत. धारणी शहरात सुद्धा सर्व अंगणवाडी सेविकांनी कामबंद आंदोलन पुकारून 19 जानेवारीला खासदार नवनीत राणासह मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना निवेदन सादर केलेत. शासनाने अंगणवाडी सेविका यांना सारखे खोटे आश्वासन देऊन नेहमी यांचा मनस्ताप केला, मात्र आता अंगणवाडी सेविकांनी ठाम भूमिका घेतली आहे. मागण्या पूर्ण होईस तोवर अंगणवाडीचे काम बंद राहणार, आता कुपोषण व गर्भवती महिलांची जबाबदारी शासनाची, अशा ठाम भूमिकेत अंगणवाडी सेविका यांनी धारणी येथे खासदार नवनीत राणा यांना निवेदन देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ तसेच पैसा अंतर्गत स्थानिक ओबीसी महिलांना पर्यवेशिका पदोन्नतीसाठी तसेच मानधन नव्हे तर शासकीय वेतनश्रेणी लागू झाली पाहिजे याकरिता 47 दिवसांपासून काम बंद करून संपूर्ण अंगणवाडी सेविकांनी धारणी संबंधित अधिकारी यांना तसेच आमदार राजकुमार पटेल व खासदार नवनीत राणा यांना निवेदन दिलेत. यावेळी शेकडो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.